लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येते तस तसे सत्ताधारी आणि विरोधक तर सोडाच मित्र पक्षांमध्येही जागा वाटपावरून वाद पाहायला मिळतोय. त्यात शिंदे गट आणि भाजपमध्येही यावरून खटके उडत आहेत. यातच नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दंड ठोपटलंय. लोकसभा निवडणुकीसाठी नाशिक मधून इच्छुक असलेले महापालिकेचे माजी सभागृहनेते विनकर पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी खासदार गोडसे यांचा कद्दार असा उल्लेख करत एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केली आणि त्यामुळे वादाची ठिणगी पडली आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून. पण त्याआधी सकाळचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आधी करा आणि पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला मात्र विसरू नका. लोकसभा निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेना युतीत यापूर्वीच जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झालाय. यामध्ये नाशिक लोकसभा मतदारसंघाची जागा शिवसेनेने तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची जागा भाजपने लढवण्याचं निश्चित झाले. मात्र असं असतं तरी स्थानिक पातळीवर मात्र भाजपमध्ये अनेक जण इच्छुक आहेत. शिवसेनेचा शिंदे गट आणि भाजपमध्ये तिकीट वाटपाचा फॉर्म्युला जो काय ठरायचा आहे तो ठरेल, परंतु आपणही इच्छुक असल्याचा अनेकांकडून दावा सांगण्यात येतोय आणि तसा इशारा देखील पक्षश्रेष्ठींना दिला जातोय. यापैकी महापालिकेचे माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांनी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. 2 ते 2.5 वर्षांपासून लोकसभा निवडणुकीची तयारी करताना ते आपल्या मतदारांपर्यंत पोहोचलेत. पाटील यांना निवडून आणण्यासाठी कार्यकर्तेही कामाला लागलेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून पाटील यांच्या कार्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम कार्यकर्ते दिवस रात्र करतायत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर काम उभं करत असताना शिंदे गटाचे खासदार गोडसे दिनकर पाटलांसाठी अडथळा निर्माण करू शकतात आणि त्यामुळेच गोडसे यांच्या विरोधात सोशल मीडियावर पोस्टर वॉर सुरू करण्यात आलंय. लोकसभेसाठी इच्छुक असलेल्या दिनकर पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून खासदार गोडसे यांचा गद्दार आणि खोके बहादूर असल्याचा थेट आरोप करण्यात आलाय. त्यामुळे आता वादाची थिणगी पडलीय. या पोस्टरमध्ये नक्की काय म्हटलंय जाणून घेऊ. रोज थापा रोज घोषणा कान आमचे विटले आहे, गद्दार ते गद्दारच शेवटी आता साऱ्यांना पटलं आहे. हाल अपेष्टा सहन करत नागरिक सारे वैतागलेत, काम नाही नुसत्या गप्पा, भ्रष्टाचारात दंग आप्पा. गाव सर पाहत आहे कारभारी बदलण्यासाठी रान सर पेटले. धडाडी आणि सचोटीची अण्णा, पुढारी नाही आधार उद्याचा, खासदार आता नाशिकचा, साऱ्यांचं ठरलं आहे. याच पोस्टर मध्ये स्पष्टपणे गोडसे यांना गद्दार आणि खोके बहादूर म्हटल्याचं पाहायला मिळते. आपल्या कार्यकर्त्यांकडून व्हायरल झालेल्या या पोस्टरवर दिनकर पाटील काय म्हणतायत पाहूयात. दिनकर अण्णा पाटील फॅन क्लबच्या नावाने ती पोस्ट आहे. माझा काही संबंध नाही आहे, मी दिलेली नाही आहे, त्यामुळे माझा काही संबंध नाही. ती माझे समर्थक असतील तर त्यांनी दिली असेल. 2 वर्षापासून मला रवींद्रजी अनासपुरे साहेबांनी लोकसभेची तयारी करायला लावलेली आहे आणि भारतीय जनता पार्टी नेहमी निवडणूक ही सत्तेसाठी लढवत नाही तर त्यांची तयारी कायम चालू असते भारतीय जनता पार्टीची आमची. आता या पोस्टर वॉरवर शिंदे गटाचे खासदार असलेले हेमंत गोडसे यांनी काय उत्तर दिलंय तेही पाहूयात. प्रत्येक संघटनेमध्ये प्रत्येक जण इच्छुक असतो आणि आता लोकसभेला जवळजवळ 9 महिने आहेत आणि मला असं वाटतं का त्यामध्ये अनेक इच्छुक अनेकांच्या इच्छा जागे झाल्यात आणि आपल्या प्रत्येक इच्छुकाला आपल्या शुभेच्छा आहेत. त्या पोस्ट मध्ये जो नेहमी आपल्यावर इतर पक्षाकडनं आरोप केला जातो वगैरे असा सुद्धा आरोप त्या पोस्ट मधनं करण्यात येतो. सांगितलं ना की मी अशा विषयांना महत्व देत नाही. यापुढे आता मग मित्रपक्ष म्हणून मग आता सध्या तरी आपण खासदार आहात, मग ते इच्छुक दावा करतायत आपण मित्रपक्षात आहात, कसं पाहता या सर्व? ते नाही, अजून 10 जण इच्छुक आहे आणि मग प्रत्येक जण इच्छुक असतोच आणि का नसावं, का नसावं. आणि म्हणून मला असं वाटतं का इच्छुक आहेत त्यांना शुभेच्छा. दरम्यान दिनकर पाटील किंवा हेमंत गोडसे यांनी जरी या वादावर थेट काही बोललं नसलं तरी स्थानिक पातळीवरील या वादामुळे शिंदे फडणवीस यांच्या नाकी 9 येणार एवढं मात्र नक्की. तरी या संपूर्ण प्रकरणाबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा आणि अशा ताज्या अपडेटसाठी सकाळच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.